बातमीपत्रात एक महत्त्वाची बातमी, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची एक आणि एक महत्त्वाची बातमी क्रिकेट विश्वातून आपण बघतोय, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश आहे. रांची टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिलेला आहे. इनिंग आणि 202 रन्सनं दणदणीत विजय खरं तर टीम इंडियानं मिळवलेला आहे. आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याशी. सुनंदन, टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला चांगलाच व्हाईट वॉश दिलेला आहे, इनिंग आणि 202 रन्सने जिंकलेली आहे टीम इंडिया. प्रचंड मोठा विजय भारतीय संघाने मिळवलेला आहे, मालिका सुद्धा दणक्यात जिंकलेली आहे. आणि खरं सांगतो तुला की मॅच चालू झाली कधी संपली कधी हेच कळलं नाही. 5 मिनिटांमध्ये 2 विकेट आउट घेतलेले आहेत आणि हा मोठा विजय भारतीय संघाने साकारलेला आहे. अगदी काय सांगाल एकूणच टीम इंडियाच्या या एकूणच कामगिरीबद्दल? तुला सांगतो की बॅटिंग ही आपली कधीच संशयास्पद नव्हती, नेहमीच आपण मोठा स्कोर उभारत होतो. प्रश्न नेहमी भारतीय संघाच्या बॉलिंगचा असायचा, खास करून फास्ट बॉलिंगचा असायचा. गेल्या 2-4 वर्षात फरक हा पडलाय की आपले फास्ट बॉलर जबरदस्त कामगिरी करतायत आणि त्याचा परिणाम हा सगळा असा दिसतोय की समोरच्या संघाचे 20 फलंदाज बाद करायला वेळ लागत नाही आणि त्यामुळेच विजयाचा मार्ग सुकर होतोय. बरोबर सुनंदन, त्याचबरोबर आपल्या बॅट्समन बद्दल बोलायचं झालं तर विराट असेल, त्याचबरोबर रोहित शर्मा असेल, यांनी तर उत्तम कामगिरी या इनिंग मध्ये केलेली पाहायला मिळाली आपल्याला. अफलातून, कारण रोहित शर्माला या मॅच मध्ये मी कमतीने म्हणेन की जणू काही इतके दिवस त्याला टेस्ट क्रिकेट मध्ये मोठ्या रन करता आले नव्हते. बरोबर, तो बॅकलॉग सगळा तो धरून काही भरून काढला या एका. अगदी विराट बद्दल बोलायचं झालं तर त्याने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे अफलातून, कारण गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने मायदेशामध्ये 1 कसोटी सामना फक्त हारलेला आहे, बाकी 26 कसोटी सामने त्यांनी जिंकलेले आहेत. काय सातत्य म्हणायचं याला, म्हणजे परदेशातनं जो कोणी पाहुणा संघ भारतात क्रिकेट खेळायला येईल त्याच्या उरात धडकी बसणार आहे की भारतीय संघाला भारतामध्ये पराभूत करणं हे जवळपास अशक्य होऊन बसलेलं आहे. अगदी धन्यवाद सुनंदन ह्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल. टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी आपण बघतोय, दक्षिण आफ्रिकेला त्यांनी हरवलेला आहे. एकूणच आपण पाहिलं तर दणदणीत विजय टीम इंडियाचा झालेला आहे, 202 रन्सने दणदणीत विजय टीम इंडियाचा झाला आहे. त्याचबरोबर इनिंगही खिशात घातलेली आहे. Thank you.